गंगारिवा पयोष्णी नर्मदा जले स्नापितोसि मया देवं तथा शांति कुरुष्व मे। अशा वैदिक मंत्राने भगवंताला मंगल स्नान घालत आहे। या मंगल स्नानानंतर देवाच्या सर्वांगाला तैल अभ्यंग चोळलं जात आहे। अत्यंत सुगंधी असणाऱ्या आणि औषधी युक्त असणाऱ्या सुगंधी तेलाने संपूर्ण देवाच्या सर्वांगाला तैलमार्जन केलं जात आहे। पुजारी देवाच्या सर्वांगाला अत्यंत भक्तियुक्त अंतकरणाने तेल चोळत आहेत। या तेलाच्या सुगंधाने संपूर्ण गाभारा सुगंधित झालेला आहे। या तैल अभ्यंगानंतर सुगंधी उठणे वनस्पतीपासून निर्माण झालेले अत्यंत औषधी असणारे दिव्य असे पवित्र उठणे पुजारी भगवंताच्या सर्वांगास लावत आहे। या उठण्यामुळे आणि सुगंधी तेलामुळे या मंगलमय वातावरणाला एक सुगंधाचा सुंदर असा स्पर्श झालेला आहे। अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। या अभ्यंग स्नानाचा सुगंध आणि या सुगंधामध्ये पवित्र असे म्हटले जाणारे वैदिक मंत्र यामुळे अत्यंतता प्रसन्नता निर्माण झालेली आहे। अभ्यंग लावून झाल्यानंतर गरम पाण्याने पुन्हा देवाला स्नान घातलं जात आहे। जणू गंगा यमुना सरस्वती गोदावरी कृष्णा चंद्रभागा इत्यादी सर्व नद्या भगवंताला स्पर्श करण्यासाठी आतुर झालेल्या आहेत। या मंगल स्नानानंतर देवाला पंचामृत स्नान होते। दिव्य अशा शंखामधून गाईच्या दुधाने भगवंताला स्नान घालण्यात येत आहे। अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला पहावयास मिळत आहे। या दुधाने भगवंताची मूर्ती निळी सावळी अशी दिसत आहे। रंग दिसे सावळा हरि तुझा रंग दिसे सावळा रंग दिसे सावळा प्रभु तुझा रंग दिसे सावळा। दुधाच्या स्नानानंतर पुन्हा शुद्धोदक स्नान गंधपुष्प आणि तदनंतर गाईच्या दुधापासून बनवलेल्याच दह्याने परमात्म्याला स्नान घालण्यात येत आहे। प्रथम दूध स्नान नंतर शुद्धोदक स्नान नंतर दही स्नान। या दही स्नानानंतर सर्व पंचामृत स्नान एक एक करत परमेश्वराला अर्पण करत आहे। परंतु हे दही स्नानाचं मनोहर रूप अत्यंत सुंदर आणि अत्यंत मनोहर असे आपल्याला दिसत आहे। पहाटेच्या प्रहरी करतो निहारी खाई लोण्याचा गोळा हरी हा रंग दिसे सावळा प्रभु तुझा रंग दिसे सावळा। जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी।
या दह्याच्या स्नानानंतर शुद्धोदक स्नान, कपाळाला पुन्हा गंध लावला जातो.